नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं शिवन शिका मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेहेचाळीस इंच कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत या अगोदर आपण अठ्ठावीस इंचापासून चव्वेचाळीस इंचापर्यंत कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिली आहे तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आपले फेसबुकवरती शिवन क्लास शिका मराठीचे पेज आहे तेसुद्धा तुम्ही फॉलो करा ब्लाऊजची माप पुढील प्रमाणे आहे उंची चौदा इंच छाती शेहेचाळीस इंच कंबर चाळीस इंच पाठचा गळा आठ इंच यामध्ये उंची कंबर आणि पाठचा गळा तुम्ही तुमचा जो असेल त्याप्रमाणे इथे ॲड करा पेपर फोल्ड करून घ्या मी इथे सिंगलच पेपर घेतला आहे सर्वात अगोदर उंची आपल्याला पेपरवरती मार्किंग करायची आहे उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाईसाठी वरती अर्धा इंच शिलाई आणि खालती अर्धा इंच शिलाई असे मिळून आपण पंधरा इंचाचा हा पेपर घेतला आहे तर सर्वात अगोदर आपण शोल्डरचे माप घालणार आहोत पाठचा गळा आहे आठ इंच त्यामुळे इथे शोल्डर येणार आहे साडेपाच इंच पाठचा गळा आणि छातीचे माप याच्यावरती शोल्डर चेंज होत असतो त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे ते तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे सर्व मापे तुम्हाला लक्षात राहतील साडेपाच इंचच्या इथे आपण टीक केलं आहे आता आपण मुंडा खोली घेणार आहोत मुंडा आपण सव्वा पाच इंच घेणार आहोत प्लस वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे पावणे सहा इंच आपण इथे घेणार आहोत पावणे सहाच्या इथे टीक केलं आहे हे जे मुंड्याचं माप आहे हे आपण ह्या बाजूलासुद्धा पावणे सहा इंच घेणार आहोत आणि एक टीक करणार आहोत शोल्डर आपण साडेपाच इंच घेतला आहे तो सुद्धा आपण इथे व्यवस्थितपणे मार्किंग करूया तर इथे एका पॉईंटचा फरक आला आहे आता आपण हे जॉईंट करून घेऊया शोल्डर आणि मुंड्याचं माप झाल्याच्या नंतर मुंड्याच्या खालच्या बाजूला आपल्याला छातीचा चौथ्या भागाचं माप घालायचं आहे छाती आहे शेहेचाळीस इंच आणि त्याचा चौथा भाग येणार आहे साडे अकरा इंच तर साडे अकरा इंच आपल्याला इथे माप घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे हे आपण जॉईंट करून घेणार आहोत छातीचं माप टाकून नंतर खाली आपल्याला कमरेचं चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे कमरेचा माप आहे चाळीस इंच मग त्याचा चौथा भाग येणार आहे दहा इंच पाठच्या बाजूला एक एक इंचाचा टक्स असतो म्हणजे आपण अकरा इंचाच्या इथे मार्किंग करायचं आहे आता आपण हे जॉईंट करून घेऊया शिलाईसाठी आपण दीड ते दोन इंच घेऊ शकतो मी इथे दीड इंच घेत आहे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर दोन इंच घ्या दोन्ही बाजूला दीड इंच माप घेऊन आपण हे जॉईंट केलं आहे आता सर्वात अगोदर आपण पाठच्या मुंड्याचं माप पाहूया पाठच्या मुंड्याचं माप पाहण्यासाठी हे जे माप आहे हे आपण मोजूया तर हे माप आहे सहा इंच तर त्याचा निम्म आपल्याला घ्यायचा आहे निम्म येणार तीन इंच तीन इंचाचे इथे आपण टीक करणार आहोत त्यानंतर एक इंच आपण पाठीमागे घेणार आहोत आणि तिथे आपण एक टीक करणार आहोत त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या इथे खांद्याचे इथे अर्धा इंच कमी करायचं आहे त्यामुळे आपला जो शोल्डर आहे खाली उतरत नाही तर सर्वात अगोदर आपण इथे शोल्डरची पट्टीचं माप पाहूया इथे आपण साडेपाच इंच घेतला आहे तर आपण तीन इंच शोल्डर पट्टी घेऊया म्हणजे खुल्ला गळा आपला अडीच इंच राहील खुल्ला गळा हा सवा दोन ते अडीच इंच लागेल त्याचासुद्धा आपण व्हिडिओ नंतर पाहणार आहोत पाठचा जो आपला गळा आहे तो आहे आठ इंच आणि वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे साडेआठ इंचाची इथे आपण टीक करणार आहोत इथे खुल्ला गळा आहे अडीच इंच तर खाली आपण अडीच इंच ते तीन इंचापर्यंत इंचा घेणार आहोत तर मी इथे अडीच इंचाची इथे टीक करत आहे आता आपण हे जॉईंट करून घेऊया जेव्हा आपण ब्लाऊज तयार करतो तेव्हा जो अडीच इंचा जो खुल्ला गळा आहे तो मोठा होतो त्याच्यामुळे आपण केव्हाही सव्वा दोन ते अडीच इंचच खुल्ला गळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही माप उरेल ते आपण शोल्डर पट्टीमध्ये एक्स्ट्रा ॲड करायचे आहे तर आता हे आपण जॉईंट करून घेऊया पाचच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ते पावून इंच हे माप घ्यायचं आहे मी अर्धा इंच घेतला आहे त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्या नवीनच शिकणारे असाल तर मुंड्याला आकार द्यायला जरा अवघड होईल पण तुम्ही अठ्ठावीस इंचापासूनचे पेपर कटिंग जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा व्यवस्थितपणे तुम्ही मुंड्याला आकार देऊ शकता पाठचा भाग आपला तयार आहे आता आपण कटिंग करून घेऊया कपड्यावरती तुम्हाला हा पेपर ठेवायचा आहे आणि कपड्यावरती ही मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर पाठचा गळ्याचा आकार द्या हे माप मोजा आणि त्याच्या निम्म माप घेऊन वरती साडेचार इंचाचं एक मार्किंग करा अर्धा इंच अर्धा इंच असा टोटल एक इंचाचा टक्स तयार करा तर हा आपला पाठचा भाग तयार होतो आता आपण याच्यावरतीच पुढचं जे माप आहे ते टाकणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला पुढचा जो मुंडा आहे तो छोटा असतो तर तो, तो मुंडा आपण करूया इथे मी पाऊन इंचाचं माप टाकणार आहे म्हणजे एक इंचापेक्षा थोडंसं कमी हा पाऊन इंच आहे आणि त्यानंतर आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे तो तर इथं पाहू शकता पाठचा मुंडा आणि पुढच्या मुंड्यामध्ये किती फरक आहे तर इथे आपण योगपट्टीचा आकार देणार आहोत योगपट्टीच्या आकारासाठी तुम्ही इथे तीन ते साडेतीन इंचापर्यंत माप घेऊ शकता तर इथे आपण साडेतीन इंचापर्यंत हे माप घेतलं आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही अडीच इंच माप घ्यायचं आहे आता हे आपण जॉईंट करून घेऊया तर ही आपली योगपट्टी तयार आहे तर सर्वात अगोदर आपण पुढचा जो गळा आहे त्याचं माप घेणार आहोत पुढचा गळा आहे साडेसहा इंच प्लस वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे सात इंचाच्या इथे आपण एक टीक करूया मी इथे गोल गळ्याचा आकार देणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळ्याचा आकार इथे देऊ शकता अशा पद्धतीने आता आपण इथे जे कटोरीचे तीन पॉईंट आहे ते पाहूया पहिला पॉईंट गळ्याचा जो आकार दिला आहे तिथे येणार आहे तिथे आपण पाच इंचापर्यंत घेऊया हा आपला पहिला पॉईंट आहे दुसरा पॉईंट आतला जो मुंडा आहे समोरचा तिथे येणार आहे तिथून आपण दीड ते दोन इंचापर्यंत मार्किंग करायचे आहे तर आपण दोन इंचाची ते मार्किंग केली आहे या बाजूला आपण साडेतीन इंचापर्यंत मार्किंग करूया आता हे जे तीन पॉइंट आहेत हे तिन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेऊया ही पद्धत मी तुम्हाला दाखवते कारण ही अशी एक पद्धत आहे जर तुम्हाला पेपरवरती कटिंग आली तर तुम्ही डायरेक्ट पेपर कपड्यावरती सुद्धा करू शकता आपले हे तीन भाग तर तयार आहेत पण इथे एक महत्त्वाचा भाग महत्त्वाचं जे मार्किंग आहे ते बाकी आहे ते म्हणजे टक्स पॉईंट किंवा आपण याला पॉइंट पॉईंटसुद्धा म्हणतो शेहेचाळीस इंचाचा निप्पल पॉईंट आपल्याला काढायचा आहे तर अकरा इंच येतो पण जर आपण अकरा इंच इथे जर टक्स पॉईंट काढला तर इथे कटोरीची इथं गॅप राहत नाही तिथे पाऊन इंच ते एक इंचापर्यंत असं तरी गॅप पाहिजे त्याच्यासाठी आपण पावणे अकरा इंचाच्या इथे टेक केलं आहे अकरा इंचाच्या जे इथे केलं तर आपलं जो इथे जे मार्किंग असतं तिथे आपल्याला जास्त गॅप भेटणार नाही त्यामुळे आपण थोडंसं जो टक्स पॉईंट आहे तो वरती केलेला आहे ह्या सर्व टिप्सचा मी एक व्हिडिओ काढणार आहे तो नक्की पहा आपण हे जॉईन करून घेऊया सरळ अशी जॉईन करून घ्यायची आहे आता आपण हे जे मार्किंग केलेले आहेत ते कट करणार आहोत तर त्या अगोदर आपण मुंडा आणि जो पुढचा गळा आहे तो कट करून घेऊया आता आपण जे तीन भाग तयार केले आहेत ते तिन्ही भाग आपण कट करणार आहोत आपण अठ्ठावीस इंच ते अठ्ठेचाळीस इंचापर्यंत कटोरीचे पेपर कटिंग पाहणार आहोत ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर हे तीन भाग आपण कट केले आहेत तर त्यातील एक आणि जो दोन नंबरचा भाग आहे ते परफेक्ट आहे आणि जो तीन नंबरची जी कटोरी आहे ती छोटी कटोरी आहे त्याला आपण पेपरवरती ठेवून मोठी कटोरी वाढवायची आहे तो ही जी छोटी कटोरी आहे आहे तशीच आपल्याला ह्या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आहे कटोरी काढल्याच्या नंतर आपले जे निप्पल पॉईंट किंवा टक्स पॉईंट आपण जे म्हणतो तिथे आपण मार्किंग करून घेऊया आणि हे जॉईंट करून घेऊया ही कठोरी काढणे खूप सोपे आहे कारण की यामध्ये आपल्याला फक्त दोनच काम असतात ते म्हणजे हे जे माप आहे ते तुम्ही सेहेचाळीस इंचासाठी दोन इंच वाढू शकता किंवा छातीचा पाचवा भाग प्लस अर्धा इंच तुम्ही यामध्ये घेऊ शकता याचासुद्धा मी व्हिडिओ काढणार आहे तर इथे आपण छातीचा पाचवा भाग आणि अर्धा इंच मिक्स केला आहे छातीचा पाचवा भाग आहे तो नाईन पॉईंट टू प्लस अर्धा इंच म्हणजे पावणे दहा इंचापर्यंत आपण इथे मार्किंग केलं आहे आणि त्याचा निम्मा भाग म्हणजे पाच इंचापेक्षा थोडंसं कमी आपण इथे टीक केलं आहे निम्मा भाग टीक केल्याच्यानंतर खाली एक सरळ रेश मारून घ्या त्यानंतर त्याच्या खाली आपण सव्वा इंच वाढवायचे आहे फक्त हेच दोन कामं यामध्ये या असतात तर इथे आपण सव्वा एक इंच वाढून घेऊया आता हे जे आहे हे आपण वाढवायचे कसे ते पाहूया ते इथे आपण कटोरी जॉईन करत असतो तर तिथे आपण पाव इंच ते अर्धा इंचापर्यंत एक्स्ट्रा वाढवायचे आहे जर तुम्ही पाव इंच जर तुम्हाला अटॅच करण्यासाठी फक्त पाव इंच लागत असेल तर पाव इंच वाढवा किंवा थोडंसं जास्त वाढवा चालेल इथेसुद्धा तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा घ्या त्यानंतर ही सरळ रेस मारून घ्या सरळ रेस मारून घेतल्याच्यानंतर खालीसुद्धा तुम्हाला पाव इंच थोडंसं वाढवून घ्यायचं आहे शिलाईसाठी आणि हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्या जॉईंट केल्याच्या नंतर तुम्ही इथे हलका असा त्याला गोल आकार द्या ज्यामुळे कटोरी छान दिसते आपली ही कटोरी वाढवून तयार आहे तर ही कटोरी जी बाहेरच्या लाईन्स आहेत त्यानुसार आपण ही कट करून घेऊया तर ही कटोरी आपण कट करून घेतली आहे तर इथे आपले खाली दोन टक्स असतात हे टक्स किती असतात ते, ते पाहूया तर आपलं जे छातीचं माप आणि कमरेचं माप आहे त्यामध्ये चार इंच गॅप असेल तर आपण इथे दीड इंच घेतो पण त्यापेक्षा जास्त असेल तर आपण इथे पावणे दोन इंच घेणार आहोत कारण की छाती आहे शेहेचाळीस इंच आणि कंबर आहे चाळीस इंच सहा इंचाचा फरक आहे त्यामुळे इथे आपण टक्स जो आहे तो पाव इंच वाढवलेला आहे त्यापेक्षा जास्त जर डिफरंट असेल तर आणखीन पाव इंच वाढवा तर इथे टोटल आपला तीन इंचाचा जो टक्स होतो तो, 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 तो आपल्या इथे साडेतीन इंचाचा होणार आहे अशा पद्धतीने पहा ही आपली शेहेचाळीस इंचाची कटोरी तयार आहे व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तर इथे पहा आपली छोटी कटोरीच्याच ही आपली कटोरी बनलेली आहे पहा आपले शिवन क्लासिका मराठीचे फेसबुकवरती पेज आहे तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील तुम्हाला जर आणखीन वेगळा कोणता व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद